कांदा निर्यात एक जानेवारीपासून खुली होणार आहे तर कांदा निर्यात खुली झाल्यानंतर कांद्याचे दर येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारचे राहतील या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत शेतकऱ्यांचं मत व्यापाऱ्यांचं मत व महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत देगोळे यांचं मत यंदा पावसाने कांदा रोपांचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे दुबार कांदा लागवडी झाल्याने आणि कांद्याला रोपाच्या व बियाण्याच्या किमती वाढल्याने रब्बी हंगामातील लागवडी घटल्या आहेत त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार असून कांद्याचे भाव पुढील काळात वाढतील तसेच निर्यातबंदी उठल्याने भाव अधिक वाढतील अशी दाट शक्यता शेतकरी व व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे सध्या उन्हाळ कांदा आवक कमी झाली असून लाल कांद्याची आवक वाढली आहे मकर संक्रांतीपर्यंत दर कमीत कमी एक हजार ते जास्तीत जास्त दोन हजार आठशेच्या दरम्यान दर राहण्याची शक्यता कांदा व्यापारी इम्तियाज पटेल यांनी वर्तवली आहे तर निर्यात खुली होण्याचा निर्णय होताच दरात वाढ झाली प्रत्यक्ष जेव्हा परदेशातून मोठ्या प्रमाणात भारतीय कांद्याला मागणी वाढेल तेव्हा निश्चितच पुन्हा भावामध्ये वाढ होईल निर्णयाचे आम्ही स्वागत करतो मात्र शेतकऱ्यांना कायमस्वरूपी न्याय मिळेल अशी तरतूद करायला हवी असं मत भारत दिगोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी व्यक्त केलं आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा